चंद्रपूर शहरातील कृष्णनगर व इंदिरा नगर परिसरात 3 मंदिर व मोबाईलच्या दुकानातून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. गोपाल मालाकार आणि प्रशांत हलदर असे अटकेतील आरोपीचे नाव आहेत. चंद्रपूर शहरातील कृष्णनगर व इंदिरा नगर परिसरातील 3 मंदिर व मोबाईलच्या दुकानातून 6 जुलैला सामानाची चोरी झाली होती याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि रामनगर पोलिसांच्या DB पथकाने तपास केला. यावेळी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतले व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून साऊंड सिस्टीम, दानपेटी, मोबाईल असा एकूण 59,000 मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रकाश हाके यांच्या मार्गदर्शनात API दरेकर यांच्या पथकाने केली आहे. दिनांक 6/7/2020 रोजी कृष्णनगर आणि इंदिरानगर या ठिकाणी 3 मंदिरं आणि मोबाईलचं दुकान फुटलेलं होतं. त्याच्यानंतर API दरेकर आणि DBची टीम त्या कामासाठी लागली आणि इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्याच्यावरून आम्ही गोपाल मालाकार आणि प्रशांत हलदर या दोघांना अटक केलेलं आहे. आणि अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आम्ही सर्व 59,000 रुपयाचं जे सामान चोरी केलेलं होतं आणि दानपेटीमधले जे पैसे चोरी केलेले होते त्याच्यामध्ये ॲम्प्लिफायर आहेत, साऊंड बॉक्स आहेत, दानपेटी आहे, लोखंडी डंबेल्स आणि शेगडी, अपोलो कंपनीचा मोबाईल असं साहित्य सर्व जप्त केलेलं आहे. तर सध्या ते आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि त्याचा तपास सुरू आहे.